मंडळे शीर सागरामध्ये आली महाराज. बाहेरच्या बाजूला जय आणि विजय आपल्या हातामध्ये राजदंड घेऊन पहारा करत आहे. समोरच्याच बाजूला गरुडजी आणि हनुमंत हात जोडून उभे आहे. आणि तेवढ्यामध्ये क्षीरसागराचा दरवाजा बंद झाला. सगळी मंडळी भुकेने व्यापी कोमेजलेली होती, चालून चालून दमलेली होती. आणि आता दरवाजा बंद झाला, पोटात अन्नाचा कण नाही, आता पुन्हा रात्र काढावी लागेल म्हणून त्या सगळ्यांमध्ये आज ज्यांची गवळण घेतली ते तुकाराम महाराज उपस्थित होते. तुकाराम महाराज म्हटले, गडे हो काळजी करू नका, माझा वशिला आहे. गरुडाचे पायी सगळ्यांचा उद्धार करण्याकरिता हरीला उठवा. गरुडजी म्हणतात, महाराज देव फक्त 12 ते सकाळी 4 पर्यंत झोपतात बर का, आणि ती सुद्धा औपचारिकता आहे. शेजारतीनं देवाला झोपी घातलं जात आणि सकाळी काशीचा बाबा 4 वाजताच काशीहून रोज पंढरपुरामध्ये येतो. कशाकरिता? काकड आरतीच्या मंगलमय सोहळ्याकरिता. आणि त्यावेळेला देव पुन्हा, कारण सकाळची झोपी साखर झोप असते महाराज, त्यावेळेला देव जर उठले नाहीत तर संत महात्मे देवाच्या बायकोला विनंती करतात, राई रखुमा बाई तुम्हाला घेऊन आले भोबाट, झाले मुक्त द्वार, लाभ झाला रोकडा. आणि विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा, उठा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा, झाला हृदय सरली निद्रेची वेळ. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, सोडा सेज सुखाता पाहुण्या. रंगमंडपी महाद्वारी झाली सेदाटी, मन उतावेळ रूप पाहवया दृष्टी. पंच प्राणार्त्या घेऊन या देवस्त्रिया येती, भावे वाळी ती राई रघुमाईचा पती. अनंतावतार घेसी भक्ता कारणी. आणि या सगळ्यांच्या समवेत त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. गरुडजी तुकोबाराला सांगतात, तुकोबा देवाची झोप फक्त 4 तास. आणि त्या 4 तासामध्ये सुद्धा मोरेसाहेब पडल्या पडल्या झोप लागते गो. अर्धा तास तरी या अंगावर या अंगावर व्हावं लागत. पण काही भाग्यवान असे आहेत साहेब, 1 मिनिटात झोपी जातात आणि त्यातला मी आहे. रात्री आमच्या रेल्वेमध्ये येताना सगळ्याच्या पिशव्या नेल्या हो चोराने, तरी मला काही तपास नाही. जेव्हा मनमाडला गाडी उभी राहिली तेव्हा ते पोलीस सण तो टिशीन ते सगळं आले महाराज, मोबाईल सगळं नेलं महाराज, सगळं चोरानी त्या बाया होत्या बसल्या नेलं ते सगळं. तरी गाढ झोप, पण माझं काही नेलं नाही बघ. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की भाग्यवान आहेत ती मंडळी पडल्या पडल्या झोप लागतात, पण देव म्हणते 1/2 तास तरी झोप लागत नाही. मग त्यांना झोप यावी म्हणून लक्ष्मी माता चरणाची सेवा करतात. शेषावर भगवान विराजमान आहेत. तुम्ही एक काम करा, लक्ष्मी मातेला सांगा ना, महाराज म्हटले माझा तिकडे वशिला आहे. पाय लक्ष्मीचे हाती तिसी आवे काकुळती. तुकोबाराय काकुळतीला येऊन लक्ष्मी मातेला विनंती करतात. लक्ष्मी माता तुकोबारांना सांगते, तुकोबा ज्या गादीवर देव झोपले त्या शेषालाच विनंती करा ना. शेष नारायणाला देव विनंती करता, आपल्या तुकोबा विनंती करतात, पण एकही तुकोबाच्या कामाला पडत नाही.
काही काही वेळा असं होते महाराज, जवळचीच म्हणतात पण एकही कामाला येत नाही, लय जवळचे असतात बरं का मोरे साहेब, पण काम एकाकडून होत नाही आणि मग मात्र स्वतःच लढावं लागतं. तसं तुकोबाराला इथं स्वतः लढावं लागलं. तुकोबाराने हात जोडले आणि देवाची स्तुती करायला सुरुवात केली. स्तुती साहेबराव सगळ्यांना प्रिय आहे बरं का. लहान लेकराची जरी स्तुती केली ना महाराज तर ते पण तुम्ही म्हणसाल तसं वागते, पण स्तुती करा. सध्या म्हाताऱ्या माणसाकडे स्तुतीच नाही म्हणून ते टाळ घेऊन उभे राहत नाही. तर प्रेमान सांगा त्यांना की भाऊ टाळ घे, नाही वाजवत आला तरी ते टाळ घेते. पण त्याने टाळ गळ्यात घेतला की इकडचं नाही आमच्या गावाकडचे म्हातारे माणसं सांगतात ए टाळ का तुला वाजवता येत नाही. आता आपण का आईच्या पोटातच शिकून आलो का बापू साहेब, नाही ना इथं आल्यावरच टाळ शिकला. आमचे गुरुजी होते ते म्हणले चुका आणि शिका, पहिल्या हजार वेळा चुका नंतर शिका. हजार वेळा चुकल्यावर एकदा तर शिकता येईल का नाही. अहो इथून पुढच्या काळामध्ये हे धर्माचं कार्य जर तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी द्यायची असेल तर असे नवयुग तयार झाले पाहिजेत. यांनी गळ्यात टाळ घेतले पाहिजेत, त्याच्या मुली बसल्याच्या मुलींनी गळ्यात टाळ घेतले पाहिजेत आणि कीर्तनाला साथ केली पाहिजेत महाराज. कारण उद्याचं भविष्य तुमच्या हातात आहे. उद्या तुम्ही आध्यात्मिक संप्रदायाचे शिलेदार आहात. तुमच्याकडे पाहून पुढचा समाज चालणार आहे. एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती एर जे अनुष्ठिती सामान्य सकळ. आणि म्हणून मुलांना माझी तुम्हाला विनंती आहे पुढच्या सप्त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजे. या मंडळींना विनंती आहे जर तुमची मुलं असतील तर यांना वारकरी पोशाख शिवून द्या. नेहरू शर्ट पैजमा जो आता आहे जीन्स पॅन्ट याच्यापेक्षा स्वस्त आहे बरोबर आहे का नाही. एक पॅन्ट आणि तो आणि तुमची सुद्धा इच्छा असू द्या की माझ्या मुलांना कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावं. माझ्या मुलांना नुसतं मी मथारा धरावं जोडे मारू नये मला आणि घराच्या बाहेर काढू नये. ही अपेक्षा जर तुम्हाला वाटत असेल की मला घरात शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या मुलांनी सांभाळावं त्यावेळेला त्याच्यावर हे वारकरी संप्रदायाचे संस्कार जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत मुलगा महाराज त्याच्याशी एकरूप होणार नाही. आणि म्हणून मला सांगायचं तात्पर्य आहे सगळी मंडळी शिरसागरामध्ये गेली तुकोबाराने विनवणी केली एकही कामाला आलं नाही मग तुकोबाराने स्वतः लढायला सुरुवात केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणा करा सहस्त्र पादा सहस्त्र करा क्षीर सागरा शेष शयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती अवतारका धरित्या क्षिती वामन मूर्ती त्रिमंत अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरागना बाळकृष्णा तुकाला मद ठाव द्यावाजी चरणी हेची करीत असे विनवनी भववंदनी सोडवाया. तुकोबाराने लोटांगण घातलं आणि जगाच्या बापानं नोकराला नाही सांगितलं दरवाजा उघडा, स्वतः उठले आणि स्वतः शिरसागराचा दरवाजा उघडला. पृथ्वी माता पुढे आली, सगळ्यांनी भगवंताचा जय जयकार केला, पृथ्वी मातेनं कथन केलं. बाजूला भगवान भोलेनाथ होते नंदीवर विराजमान होऊन, आदि माया शक्ती पार्वती इकडं सावित्री आणि ब्रह्मदेव सगळे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि श्रुती. भगवान विष्णूने आपल्या क्षीरसागरामध्ये सगळ्या मंडळीचं यथोचित स्वागत केलं आणि पृथ्वी मातेला सांगितलं तुम्ही आता शेवटच्या स्टेशनला आला, इथून पुढे आता स्टेशन नाहीये, त्यामुळे तुम्ही म्हणता ते मी 100% करतो पण थोडस मला नियोजन करू द्या. सगळ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वांना सांगितलं तुम्ही मथुरेमध्ये वृंदावनामध्ये गोकुळामध्ये जायचं आणि गोपाळ व्हायचं. त्या श्रुतींना सांगितलं तुम्ही गवळणी व्हायचं आणि मग भगवंतानी सांगितलं आपल्याला जायचं. एखादा तरी जोडीदार नको का. श्रीपाद बाबा सांगायचे प्रवासामध्ये दोघ असावे, प्रपंचामध्ये कमीत कमी तिघ असावे आणि परमार्थामध्ये ओनली फॉर वन बर का. म्हणून म्हटले एखादा तरी जोडीदार असावा. मग लगेच मागच्या वर्षीची यादी काढली, वर्षीची नाही मागच्या अवतारातली यादी काढली आणि मागच्या अवतारामध्ये सगळ्यात मोठं काम कोणी केलं तर साहेबराव महाराज शेष नारायणाने काम केलं होतं. त्याचं नाव आल्याबरोबर भगवंत सांगता शेषजी आपल्याला खाले जायचं आहे.
शेष महाराज म्हणले, देवा मागच्या अवतारामध्ये मला काय त्रास झालाय तुम्हाला काय माहिती आहे? जरी आपण सोबत होतो तरी ज्याचं जळत त्यालाच कळत, त्याच्यामुळं माझी काय फजिती झाली ते काही तुम्हाला माहित नाही. देव म्हटले, असं काय बोलू लागले शेठजी, अरे मला सगळं माहित आहे तुमचं. आणि मग देवाने सांगायला सुरुवात केली, अगाध बंधुपणाची सीमा तू आदा विली सख्या उत्तमा, एवढा माझा अंतरात्मा प्रेमे वाढविला, मजला गे नव मास कष्ट लास राजभोग त्यागुनी विलास, सेवा केली 14 वर्ष निराहार राहोनिया, नाही आठविली माता सुतदारा, वैभव विषयाचा लागू दिला नाही थारा. शेठजी म्हटले, महाराज मुळापासूनच सांगायला सुरुवात केली, म्हणे शेषा जगाच्या पाठीवर त्रेतायुग होऊन कलियुग आले तरी सुद्धा दोन भाऊ जर एका जीवान वागत असतील तर आजही दोन भावाच्या पुढे जुन्या मंडळीकडे जर गेलं तर उदाहरण फक्त आहे. ते म्हणतात, वा काय राम लक्ष्मणासारखे भाऊ आहे, वा काय भरत शत्रुघ्नासारखे भाऊ आहे. असा भाऊ तू मला त्या काळात भेटला रे राजा. त्यानंतर सेवा केली 14 वर्ष निराहार राहोनिया, इथं नुसतं काल्याचं कीर्तन केलं की लगेच बघा आमटीला फोडणी दिली, आता लगेच आपल्याला प्रसाद आहे. पण लक्ष्मणाने जी सेवा केली महाराज ती 14 वर्ष केली, आणि 14 वर्ष कशी केली? रिकाम्या जागा भरा असा प्रश्न जर आला तर जी रिकामी जागा भरायची असते त्याच्याखाली अंडरलाईन करायची असते, बरोबर आहे का? हा, तस सेवा केली 14 वर्ष निराहार राहोनिया, अन्नाचा कणही न घेता 14 वर्ष मोरेसाहेब सेवा केली. आणि 14 वर्ष सेवा केली म्हणून रामाच्या बाजूला लक्ष्मण आहे. जनक राजाची पत्नी, जनक राजाची कन्या आहे, दशरथ राजाची सून आहे, पण तरी सुद्धा प्रभूची कणभर सेवा केली म्हणून रामरायाच्या बाजूला सीतामाई आहे. सहनशीलतेचं अति उच्च प्रतीक म्हणजे सीता माता आहे. मी तुम्हाला ती सीता नाही सांगत, तुमच्या घरातली जी सीता आहे, तुमच्या घरातली जी सखू आहे, ती सुद्धा सहनशीलतेचं टोक घेऊ. मायबाप आणि तळहातावरच्या फोडाप्रमाणे लहानाचं मोठं करायचं, ते म्हणतील त्या नवरदेवाच्या सोबत बोहल्यावर उभं राहायचं. देव ब्राह्मण अग्निनावाच्या साक्षीनं मंगलाष्टक म्हणायचे, आणि लग्न झाल्याच्या नंतर त्या नवऱ्याच्या घरी जायचं. त्याचा स्वभाव माहित नाही, त्याचा तो प्रेमळ आहे रागीट आहे काही माहित नाही, पण त्याच्या सोबत त्याला देव समजायचं. काय संस्कृती आहे महाराज आपली, किती श्रेष्ठतम संस्कृती आहे. तो कसाही वागला तरी चालेल, पण त्याला देव समजायचं, आणि पती हाच परमेश्वर समजून त्याची सेवा करायची. ही सेवा करता करता नवऱ्याला यमाच्या ताब्यातून सावित्रीनं सोडून, तू का म्हणे पतीवरता आणि तिची देवावरी सरता. त्या सीतेला रामाच्या बाजूला स्थान आहे. तसं तुमच्या माझ्या प्रत्येकाला सुद्धा भावकीमध्ये लग्न असलं ना कि त्या नवऱ्याच्या बाजूला स्थान आहे. मला सांगायचं तात्पर्य हे आहे, शेष नारायणाचं एवढं गुणगान केलं की शेषा या 14 वर्षाच्या काळामध्ये आम्ही एक तास इकडे आलो बापू साहेब तर 2 वेळा फोन करावा लागला. एकदा पाचोऱ्याला पोहोचलो तेव्हा बायकोला फोन केला, पोहोचलो बरं का आता, आणि एकदा इथं पोहोचलो तेव्हा फोन केला, पोहोचलो आता. पण 14 वर्षाच्या काळामध्ये लक्ष्मणाने एकदाही उर्मिलेला फोन केला नाही का त्याची आठवण काढली नाही. राम म्हटले, अरे सगळ्यात जास्त प्रिय पत्नी असते, पण तू 14 वर्षामध्ये एकदा सुद्धा आठवण काढली नाही हे मी स्वतः जवळून पाहिलं. आणि तू म्हणतो की मला फार शीन झाला, मला ती कल्पना नाही का? यावेळेला तू मोठा हो मी लहान होतो नाही म्हणू नको. एवढं चढवल्यावर मग काय पाहायचं का मला? अहो एका क्षणात तयार झाले. इकडं वसुदेव देवकीचं लग्न, लग्नामध्ये लोक मुहूर्त काढतात, तुमच्याकडे काढतात का साहेबराव महाराज? पैसे पैसे देऊन असतो मुहूर्त का? तसाच असतो ब्राह्मण काकाला काहीतरी दक्षिणा. लोक पैसे देऊन मुहूर्त काढतात पण मुहूर्तावर लग्न लावत नाहीत. हो तुमच्या इकडे लागतात का मुहूर्तावर लग्न? लोक पैसे देऊन मुहूर्त काढतात पण मुहूर्तावर लग्न लावत नाहीत, दोष आहे. कारण
तुम्हाला मुहूर्ताचं महत्व एका अर्ध्या क्षणात सांगतो. त्यावेळेला सगळे गण जुळवले जातात, देवगण, मनुष्यगण, राक्षसगण, आणि दोघांचे गण अनुकूल आले तो मुहूर्त निघतो लग्नाचा, है का नाही. त्यावेळेला पेताड माणसं काय करतात, आशीर्वाद द्यायला देऊ हा सगळ्या गाड्याचा खराब आण सगळं काय यायला आशीर्वाद द्यायला लिहून करता का. पण सध्या नवरदेव पेताडच घेऊन देतो, अर्धे तर त्याची ग्यान नाचणारीच असते. इकडचं नाही सांगत, आमच्या पुण्याकडचं सांगतो बरं का. आणि मग हे पेताड ग्यान कायदा नाचा लागली की त्याच्या नाचण्यापाई अर्धा अर्धा एक एक दोन दोन तास लग्न लेट होता तो. काय सांगावं तुम्हाला महाराज, ज्या वेळेला ते दोन गुण जुळतात वधूचे आणि वराचे, त्यावेळेला एकही माणूस जरी आशीर्वाद द्यायला आलं तर ते स्वर्गातले 33 कोटी देवता आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित असतात. आता ते महत्वाचे माणसं आहेत महाराज. व्हीआयपी माणसाचा दौरा किती वेळ असतो मोरे साहेब, समजा पुण्यातले पोलीसचे प्रमुख तुमच्या पाचुऱ्याला यायचे असते, किती वेळ असतात ते, त्याचा वेळ मोजून असतो का नाही, सेकंद असेही मोजून असतो. किंवा देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती यांचा वेळ मोजून असतो, किती वाजता यायचं विमान, किती वाजता लँडिंग होणार, कलेक्टर साहेब किती वाजता स्वागत करणार, नंतर गाडीत बसणार, ज्या ठिकाणी कार्यक्रम तिथे किती वाजता राहणार, त्यांचं भाषण किती वेळाचं असणार, सगळं अपटूडेट महाराज अगोदर प्लॅनिंग ठरलेलं असतं. तसं या ठिकाणी भगवंतानी सांगितलं की आपल्याला जायचं आहे, तू पाहिजे आहे, आपल्याला जायचं. इकडं लग्न लागलं पण मुहूर्तावर लग्न लावलं नाही, परिणाम असा झाला संध्याकाळी वरात होती, वरातीमध्ये खाणारे, नाचणारे, गाणारे, पिणारे सगळेच आले होते, कारण ती कंसाची बहिणीची वरात होती. आणि मग महाराज वरात नाचता नाचता अर्ध्या गावापर्यंत आली आणि आकाशवाणी झाली, हे मूर्खा कंसा नाचतोस काय, याच देवकीच्या पोटी येणारा जो आठवा आहे तो तुझा घात करे. ही आकाशवाणी ऐकल्याबरोबर कंसानी एका हाताने देवकीच्या केसाला धरलं, दुसऱ्या हाताने मॅनातलं शस्त्र काढलं, खरगजे मुलिया माराया धाव, खरगजे मुलिया माराया धाव. वसुदेवाने सांगितलं, कौसा अरे रक्ताची बहीण आहे, जगाच्या पाठीवर बाल हत्या, स्त्री हत्या आणि गो हत्या याला म्हणजे प्रायश्चित्तच नाही महाराज. आणि तू तर स्वतःच्या बहिणीचा वध करायला निघाला, म्हणला हिच्या आठव्यापासून जर माझा घात होणार असेल तर हिला ठेवण्यात काय फायदा आहे. म्हणले थांब, आठवा तुला सन्मानपूर्वक अर्पण करतो, पण नाही म्हणू नको, मारू नको. लगेच वरात बंद केली, मोरे साहेब भांडणं झाले की वरात बंद होती बरं का. सध्याच्या युगात भांडणं एकदा झाले वरात बंद महाराज. तसं इथं वरात बंद झाली, दोघांना कारागृहामध्ये टाकलं, पहारेकरी बाहेर ठेवले, डोळ्यात तेल घालून पहारेकरी पहारा करतायत. आणि वसुदेव देवकीचा प्रपंच सुरू झाला कारागृहामध्ये. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, देवकी प्रसूत झाली आणि मुलगा झाला. पहारेकरांनी बातमी कंसाला सांगितली, कंस शस्त्र सैन्यानिशी आला, म्हणला ताई दे त्याला इकडं. तेव्हा ती म्हणते, दादा माझ्या पहिल्या मुलापासून तुझा घात नाही, आकाशवाणीनं माझ्या आठव्या मुलापासून तुझा वध सांगितलेला आहे. मग पहिल्या मुलानं काय केलं, त्याला जीवदान दे. बहिणीचं ऐकलं आणि कंस शस्त्र सैन्यानिशी परत आपल्या राजदरबाराकडे माघारी चालला. ही बातमी नारदजींना कळाली. श्रीमान नारायण 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 श्रीमान नारायण 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 श्रीमान नारायण 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 श्रीमान नारायण 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 Yeah.
माणूसी वधी बालकाशी ठेवू नको. नारदाच्या दरबारात गेल्याने सांगितलं, नारदा मूर्ख आहेस का, त्या बालकाला कशाला सोडलं? अहो तो म्हणला मी आकाशवाणी ऐकली, बहिणीने विनंती केली, आठव्यापासून वध आहे, आठवा मग त्याला मारावं म्हटलं. अरे म्हणे उलट मोजते, आठव्याला एक नंबर देऊन उलट मोजते, पहिला कितो येतो ते बघ, पहिला कितो येतो, आठवा येतो. म्हणे बियालाच ठेवू नको म्हणजे काळजी करायचं काम, मुळात सगळं उपाटून टाक ना. काही काही पिक आपले काही काही तणकट असे असतात. आता आमच्या इकडे येत आहे, तुमच्याकडे हक्काने माहित नाही, त्यामध्ये एक हरळी आहे, एक कुंदा आहे, आणि आता बरेच आहेत दुसरे काय ते गाजर गवत वगैरे असे काही तण आलेले. तर साहेब हे मुळापासून उपटून टाकले आणि याला बांधार येऊन जाळलं तरी त्याचं बी उगवत. गाजर गवत ते साधं आहे का मार, अहो त्याला जाळून टाकलं तरी ते उगवतात, इतके तणकट जबरदस्त आहे. तसं ते म्हटले मुळात सगळं याने जाळून टाक म्हणजे कामच नाही ना महाराज, आणि तसंच केलं. त्यांना देवकीचे सहा लेकर मारून टाकले. आता सातवा येणार आहे, तो आहे साक्षात शेषाचा होता. सात महिन्याचा गर्भ देवकीच्या उदरात आहे. भगवंतानं योग मायेला बोलवलं आणि सांगितलं, तुम्ही जर एवढं काम केलं माझं तर जगामध्ये तुम्हाला आदिमाया शक्ती म्हणून पुजल्या जाईल. हे काम करा, सात महिन्याचा गर्भ उचलायचा आणि वसुदेवाची दुसरी पत्नी आहे गोकुळामध्ये रोहिणी तिच्या उदरामध्ये नेऊन ठेवायचा. हे काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला जगत मान्यता प्राप्त होईल. आता आदिमाया शक्ती ही देवाच्या आधी नाही बरं का, आणि म्हणून भगवंताने दिलेली आज्ञा शिरसावन्य मानली आणि आदिमाया शक्तीनं तो गर्भ उचलला आणि त्या रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवला. तू म्हणसाल तुम्ही काय वडाची साल बाबळीला लागले का, गर्भ उचलायचा आणि तिकडे नेऊन ठेवायचं सोपं आहे का? अहो सांगा, टेस्ट ट्यूब बेबी मध्ये जर एका गर्भामध्ये एका आईच्या गर्भामध्ये उदरामध्ये जर गर्भधारणा ते प्रत्यारोपण करता येत तर देवाला हे अशक्य आहे का महाराज? कदाचित तीच टेक्नॉलॉजी वापरली असेल याच्यामध्ये सुद्धा, असं मला म्हणायचं आहे. महाराज तो गर्भ उचलला, इकडे सकाळ झाली, पहाटे तर पाहतात तर गर्भ नाही, गर्भ जिरला म्हणून देवकीला काळजी आणि तिकडं रोहिणीला सात महिन्याचा गर्भ म्हणून तिला काळजी. आकाशवाणी झाली, काळजी करू नको तुझ्या उदरातला, उदरातला साक्षात शेषाचा अवतार आहे. नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले, रोहिणी माता प्रसूत झाल्या, मुलगा झाला, नाव ठेवलं बळीराम दादा. आता आठवा येणार आहे, आठवा येण्याकरिता अनुकूल वातावरण आहे. सगळे जण तुम्ही पण मला साथ करायचे बरं का, सगळं काही अतिशय मंगलमय वातावरण आहे, ग्रह नक्षत्र अनुकूल आहेत, देवानी येण्याचा दिवस वेळ सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत. आणि मग रात्री 11:59 झालेली आहे. देवकी आणि वसुदेव कारागृहामध्ये आहेत आणि 11:59 अयोनी संभव 5 वर्षाचा लख प्रकाश जसा सूर्याचा असतो तसा लख प्रकाशमान 5 वर्षाची मूर्ती समोर उभी राहिली. ही 5 वर्षाची मूर्ती एवढी काही दैदिप्यमान होती महाराज. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कोट्यावधी चंद्राचं जेवढं दैदिप्यमान स्वरूप आहे, कोट्यावधी सूर्याचं जेवढं प्रकाशमान स्वरूप आहे तेवढं त्या मूर्तीचं स्वरूप होत. त्या मूर्तीनं सगळ्यांचे डोळे दिपले, लख प्रकाश पडला. वसुदेव आणि देवकी तर मूर्छित पडल्यासारखे झाले. जसं काही गाड्या अशा लाईट मारतात साहेब, तुम्ही ड्रायव्हर आहात तुम्हाला माहिती आहे, त्याचा लाईट आला की आपला लाईट काही चालतच नाही, डोळ्यावर मारला तसा लख प्रकाश पडला. मूर्छित पडले देवाने आपल्या मायेनं त्यांना जाग केलं. तेवढ्यामध्ये वसुदेवजी सांगतात, बाळा आतापर्यंत 6 झाले, 7वा निघून गेला आणि तू 8वा पण सगळ्यापेक्षा वेगळाच आहेस. म्हटला हो मी सगळ्यापेक्षा वेगळा आहे, मी सगळ्यापेक्षा वेगळा आहे. अरे पण मग तुला एवढा मोठा होण्याला आमचा मुलगा कोण म्हणे? म्हणले बाबा आता मी जे तुम्हाला सांगतोय याची अंमलबजावणी लगेच करायची, कारण माझ्याकडे वेळ फार कमी आहे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला Oh.
आज ठेवितिला येथे नंदाच्या घराला मजने गोकुळाला. अरे बाळा तू नंदराजेच्या घरी घेऊन चाल म्हणतो, पण बाहेर बाहेर पहारेकरी डोळ्यात तेल घालून पहारा करताय. म्हटले बाबा मला पहारेकरीची भीती दाखवू नका, तू मनसील रक्ष पाळ तेम्या मोहिने सकळ. अरे बाबा पण आमच्या हातामध्ये पायामध्ये भेड्या आहे. बाबा मला फक्त एकदा उचला आणि डोक्यावर घ्या. महाराज आणि डोक्यावर घेतलं, एका टोपलीमध्ये त्या बाळाला ठेवलं. त्या बाळाला पाऊस लागू नये म्हणून शेष नारायणाने आपला फणा त्या बाळाच्या टोपलीवर धरला. आणि मोरे साहेब आपण जसं आपल्या लेकराकरिता रात्रंदिवस काम करतो तसं एक बाप ज्याचं नाव आहे वसुदेव, यशोदा मातेचं देवकीचं गोडकौतुक सगळेजण करतात, पण रात्री 12 वाजता पाऊस चालू असताना त्या बाळाला डोक्यावर घेऊन गोकुळाकडे जाणारा बाप मात्र थोडासा दुर्लक्षित आहे. आजही तसंच आहे, त्या बाळाला टोपलीत घेतलं आणि वसुदेव गोकुळाकडे निघाले. यमुनेला पाण्याचं भरत आलं, यमुनेचं पाणी वाढायला लागलं. वसुदेवानं पाण्यामध्ये प्रवेश केला, पहिलं गुडघ्या एवढं पाणी, नंतर टोंगळ्या एवढं पाणी, नंतर मांड्या इतकं, नंतर कमरे इतकं, नंतर छाती इतकं, आता गळ्या इतकं, आणि आता नाका तोंडात पाणी जायचे येणारे. मग वसुदेव अशा टाचावर करू लागला. देवाने पाहिला आणि देवाने आपला दिव्य पाय बाहेर काढला. त्या दिव्य पायाला यमुना मातेला साष्टांग प्रणिपात केला. साष्टांग प्रणिपात केला आणि वसुदेव बाळाला घेऊन गोकुळामध्ये आले. सकाळचा 3:30 मुहूर्त आहे. 3:30 वाजता त्या बाळाला यशोदेजवळ ठेवलं, तिथली माया घेतली आणि रिटर्न टू मथुरा. सकाळी 3:30 वाजता ज्या श्रुती भगवान परमात्म्याच्या मुखावलोकन करण्याकरिता गोकुळामध्ये गवळणीच्या रूपामध्ये गवळणी झाल्या होत्या, त्यातली जनाबाई नावाची गवळण उठली. गवळण